उद्दिष्ट निश्चितपणाने जाणवले. जी दर 42-40 किलोमीटर जेवण बदलत जातं, पण यामध्ये बदलत नाही त्या महिलांचे आणि मुलींचे प्रश्न. 15 मे रोजी मी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि माझ्या वतीनं संपूर्ण राज्याचा आढावा मागितला होता की महाराष्ट्रामधून बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या किती. सगळ्यात धक्कादायक बातमी समोर येत, देशामध्ये महाराष्ट्र बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये प्रथम क्रमांकावर. ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. आज महाराष्ट्रामधून बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात का, महिलांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात का? दत्तरायाचं आगमन होण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे 16 तारखेला पुण्यामध्ये मी पत्रकार परिषद घेतली आणि इतर मस्कत, सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये, आखाती देशांमध्ये असलेल्या 24 मुली आणि महिला आम्ही भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात परत येऊन आलो हे आमच्या आयोगाचं यश. यामध्ये 16 ते 22 वयोगटातल्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे तरुणाईचा दिवस, फुलपाखराचे दिवस, कोणी चांगलं म्हटलं की छान वाटतं, ताजमहाल आपल्यासाठीच बांधलाय असं वाटतं, प्रत्येक प्रेमगीत विरहगीत माझ्यावरतीच आहे असं वाटतं. आणि या मोरपंखी दिवसामध्ये, या फुलपाखराच्या दिवसामध्ये कोणीही प्रेमाची गुरळ घालून चांगलं काय वाईट काय यामधलं फारसं समजत नाही, पण अशा दिवसांमध्ये कोणीतरी आपल्याला आवडतंय, कोणीतरी चांगलं म्हणतंय, पण ते चांगलंय का वाईट याची शहाणीश आपल्याकडून होत नाही आणि अशा भूलथापांना आपण बळी पडतो. आमच्याकडे येणाऱ्या सर्वाधिक केसेसमध्ये केवळ संवाद घरामध्ये नाही किंवा संवादाचा अभाव आहे त्यामुळे घडणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती, आई रागवली की आजीच्या कुशी शिरता यायचं, बाबा रागवले की आजोबांच्या पाठीमागे लपता यायचं. हल्ली तसं होत नाही, आता विभक्त कुटुंब पद्धत आहे. हम दो हमारे दो चा जमाना गेला, हम दो हमारे एकच्या जमान्यामध्ये आम्ही आलो. एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये आमचा रिमोट आला. बोलायचं कुणाशी आणि काय बोलायचं, सांगायचं कोणाला आणि कसं सांगायचं हा प्रश्न पडतो. शाळेमध्ये सुद्धा मैत्रिणींना सांगितलं तर ते इतर मैत्रिणींना सांगतील, शिक्षकांना सांगतात तर ते कसं सांगायचं हा प्रश्न पडतो, घरी आई वडिलांना सांगितलं तर ते शाळेत जाऊ देणार नाही हा प्रश्न पडतो. आणि म्हणून अशा या संवादहीन, दिशाहीन वातावरणामध्ये अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.